नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपले आवडते युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन जॉब रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो आर सी एफ एल राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीमध्ये भरपूर जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर याचबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या जॉबसाठी पात्रता काय आहे वयाची आट प्रकारे असणार आहे फी स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तसेच या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय प्रकारे करायचं अशा प्रकारची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल कॉर्नर हा आपला ऑनलाईन ब्लॉग आहे याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण ऑफिशियल माहिती पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आर सी एफ एल यामध्ये आर सी या एफ एल राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडमध्ये चारशे सत्तेचाळीस जागांसाठी इथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर आर सी एफ एल म्हणजेच राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड यामध्ये या जागा निघाल्या आहेत तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता टोटल जागा थी थी या तीनशे शहाण्णव आहेत तर यासाठी पदांचे नावं तपशील याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मित्रांनो पद क्रमांक एक पदवीधर अप्रेंटिस याच्यासाठी एकशे पन्नास जागा निघाल्या आहेत पद क्रमांक दोन टेक्निशियन अप्रेंटिस याच्यासाठी एकशे दहा जागा निघाल्या आहेत आणि पद क्रमांक तीन ट्रेड अप्रेंटिस याच्यासाठी एकशे छत्तीस जागा या निघाल्या आहेत प्रकारे टोटल तीनशे शहाण्णव जागा या निघाल्या आहेत आता या ट्रेडनुसार वेगवेगळ्या जागा या निघाल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता पदवीधर अप्रेंटिस याच्यामध्ये अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरियल असिस्टंट रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह एच आर आपण ज्याला एच आर म्हणतो अशा या तीन पोस्ट पदवीधर अप्रेंटिस याच्यामध्ये निघाल्या आहेत अशाच प्रकारे टेक्निशियन अप्रेंटिस याच्यासाठी सात जागा निघाल्या आहेत ट्रेड अप्रेंटन्स याच्यासाठी जवळपास बारा जागा या निघाल्या आहेत आता तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी किती जागा निघाल्या आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती तपशील इथे दिलेलं आहे आता इथे इथे तुम्ही खाली पाहू शकता शैक्षणिक पात्रता आता इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी इथे अप्लाय करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जनरल ओबीसी यांच्यासाठी पन्नास टक्के गुण आहे आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता पद क्रमांक एक पदवीधर अप्रेंटिस आता जे पदवीधर अप्रेंटिसमध्ये जे तुम्ण जे तीन पोस्ट दिलेले आहेत त्या तीन पोस्टसाठी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यासाठी फक्त बी कॉम किंवा बी बी ए पदवीधर असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जर पदवीधर अप्रेंटिस याच्यासाठी जर अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला फक्त तुमच्याकडं फक्त बी ए बी ए बी कॉम किंवा बी बी ए यापैकी कोणती एक पदवीधर असणे आवश्यक आहे डिग्री असणे आवश्यक आहे तुमच्याकडे जर बी कॉम किंवा बी बी एची डिग्री असेल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता दोन नंबरचा आहे टेक्निशियन अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिससाठी केमिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिक मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा यापैकी कोणताही एक डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे यापैकी जर एकही तुमच्याकडे डिप्लोमा असेल तरी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि तीन नंबरचे पद आहे ट्रेड अप्रेंटिस याच्यासाठी बी एस सी ही डिग्री लागणार आहे किंवा दहावी उत्तीर्ण किंवा आठवी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण सायन्समधून पी सी बी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तीन नंबरच्या पोस्टसाठी पण खूप सिंपल अशी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे यासाठी तुमच्याकडे डिग्री असेल बी एस सीची डिग्री असेल किंवा दहावी उत्तीर्ण आठवी उत्तीर्ण किंवा बा, बारावी सायन्समधून उत्तीर्ण असाल तरीही तुम्ही या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय तर अशा प्रकारे सोपी अशी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे जास्त काही अवघड शैक्षणिक पात्रता इथे दिलेली नाही आता पाहूया या वयाची अट कशाप्रकारे असली पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट असणार आहे आणि ओबीसी यांच्यासाठी तीन वर्ष सुटी असणार आहे आता पाहूया नोकरीचे ठिकाण कशाप्रकारे असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता नोकरीचे ठिकाण फक्त मुंबई आणि रायगड हे आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि रायगड या दोनच ठिकाणी या जॉबसाठी प्लेसमेंट नोकरीचे ठिकाण दिलेले आहे आता जे विद्यार्थी मुंबई आणि रायगड या मोठ्या शहरामध्ये जॉब करणे इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असेल आता पाहूया फी स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो फी स्ट्रक्चरमध्ये इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे फीस लागणार नाही आता इथे तुम्ही कोणत्याही कास्ट कॅटेगरीमधून असाल तरी तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची फीस इथे लागणार नाही ही, ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असेल कारण की तुम्हाला जर या पोस्टसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा असेल तर यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फीस इथे घेतली जाणार नाही तसेच मित्रांनो तुम्हाला जर या जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर या जॉबसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारखी चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस आहे त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करा फक्त एक आठवडा बाकी आहे या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी तसेच मित्रांनो तुम्हाला जर या जॉबबद्दल अधिकृत माहिती हवी असेल तर याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण ऑफिशियल माहिती पाहू शकता आता पाहूया मेन मुद्दा आता तुम्हाला जर या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा असेल तुम्ही या जॉबसाठी इलेबल असाल तर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर प्रकारे आर सी एफ एलची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे ओपन झालेली दिसून जाईल राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड अशा प्रकारे यांची वेबसाईट ही तुम्हाला दिसून जाईल याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याचा परफॉर्म आहे ते तुम्हाला दिसून जाईल तर इथे काय नोट्स दिलेले आहे महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहे तर इथे आल्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर आहे इथे तुम्ही पाहू शकता पोझिशन डिटेल तर इथे तुम्हाला तुमचा आता इथे तुम्हाला तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू इच्छुका ती पोस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आता इथे तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन आता इथे तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला तुमची पोस्टही सिलेक्ट करायची आहे इथे तुम्हाला तुमची पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर इंटर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इंटरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल अशा प्रकारे ही संपूर्ण टू झेड माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप फिल करायची आहे आणि जे रेश मध्ये दिलेले आहे ते तुम्हाला कंपल्सरी मॅन्डेटरी फिलअप करणे आवश्यक आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आहे ईमेल आय डी तर इथे आता तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी तुम्हाला इथे इंटर करायची आहे आणि ईमेल आय डी एंटर करत असताना तुमची बरोबर करेक्ट ईमेल आय डी तुम्हाला इथे इंटर करायची कारण की जे बी फ्युचरमध्ये जे अपडेट येणार आहे ॲडमिट कार्ड सिलेक्शन लेटर ॲडमिशन लेटर अशा प्रकारची एड टू झेड माहिती तुम्हाला तुम्ही इंटर केलेल्या ईमेल आय डीवर यावरच मिळत असतात त्यासाठी तुम्हाला तुमची ईमेल आय डी ही काळजीपूर्वक चेक करायची आहे नंतर आहे पोजिशन अप्लाइड फॉर आता तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ती पोस्ट तुम्हाला इथे दिसून जाईल आता दोन नंबरची स्टेप आहे पर्सनल डिटेल आता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे यामध्ये सर्वात अगोदर आहे सोल्युलेशन आता इथे तुम्हाला तुमचं सोल्युशन सिलेक्ट करायचं आहे मिस्टर मिसेस जे अगोदर जे तुमच्या नावाच्या अगोदर जोडायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मिस्टर मिसेस मिस जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे फर्स्ट नेम इथे तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर तुमचं नाव एंटर करायचं आहे नंतर आहे मिडल नेम इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे नंतर आहे लास्ट नेम इथे तुमचं आडनाव एंटर करायचं आहे नंतर आहे डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला तुमची संपूर्ण डेट ऑफ बर्थ इंटर करायची आहे नंतर आहे फादरनेम इथे तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे नंतर आहे मदरनेम इथे तुमच्या आईचं नाव एंटर करायचं आहे नंतर आहे जेंडर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही तुमचं जेंडर असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मॅरेज स्टेटस आता इथे तुम्हाला तुमचं मॅरेज स्टेटस पण सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मॅरिड आहात सिंगल आहात जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता दोन नंबरची स्टेप आहे पर्सनल डिटेल यामध्ये सर्वात अगोदर आहे पॅन कार्ड नंबर आता इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर हा एंटर करायचा आहे हे रेड स्टारमध्ये दिलेलं आहे म्हणजे हे तुम्हाला मॅन्डुटरी आहे फिलअप करणे हे आवश्यकच आहे नंतर आहे मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमचा चालू दहा अंकी मोबाईल नंबर हा एंटर करायचा आहे डो नॉट प्रिफिक्स एनी कोड इथे तुम्हाला तुमचा फक्त मोबाईल नंबरच हा एंटर करायचा आहे नंतर आहे टेलिफोन नंबर तुमच्याकडं जर एस टी डी टेलिफोन नंबर असेल तर तो तुम्णाला 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 तुम्ही इथे एंटर करू शकता अन्यथा सोडून द्या नंतर आहे डोमासाईल स्टेट आता इथे तुम्हाला तुमचं डोमासाईल रहिवाशी इथे तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये बिलॉंग करता कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही राहता तर आपण इथे महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो आता तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहत असाल ते स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे रिलिजियन आता इथे तुमचं रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू जैन मुस्लिम नवबुद्धिस्ट जी काही तुमची जात असेल ती जात तुम्हाला इथे रिलिजियन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे कॅटेगरी आता इथे तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे जनरल ओबीसी एस सी एस टी e, डब्ल्यू एस जी काय कास्ट कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर आहे स्टेटस ओनली इन केस इफ ओबीसी आता फक्त हे फक्त ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी ओबीसीमध्ये असतील अशाच विद्यार्थ्यांना इथे सिलेक्ट करायचं आहे आता तुम्ही जर ओबीसीमध्ये असाल तर तुम्हाला इथे क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट यापैकी कोणते एक सर्टिफिकेट हे लागणार आहेच ते तुम्हाला इथे सलेक्ट करायचं आहे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे वेदर फिजिकल चॅलेंज याचाच अर्थ तुम्ही अपंग आहात का इथे तुम्हाला यस किंवा नोमध्ये आन्सर द्यायचा आहे तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे जर तुम्ही इथे यस केलं तर तुम्ही इथे खालचं ऑप्शन पाहू शकता स्टेटस ॲप्लिकेशन इन केस ऑफ फिजिकली चॅलेंज तुम्ही कशामध्ये अपंग आहात कशाप्रकारे तुम्ही फिजिकली चॅलेंज आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे नंतरचे स्टेप आहे ॲड्रेस ऑर कॉरपॉन्डंट्स आता इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिलप करायचा आहे यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू इथे तुम्हाला तुमची सिटी सिलेक्ट करायची आहे ज्या सिटीमधून तुम्ही बिलॉंग करता नंतर इथे तुमचा पिनकोड एंटर करायचा आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट राज्य सिलेक्ट करायचं आहे ज्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करता नंतर आहे इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज अ कॉर्पडेंट्स ॲड्रेस आता तुमचा जो पर्मनंट ॲड्रेस असेल तोच तुमचा जर कॉर्पोरंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे किंवा जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कॉर्पोनंट ॲड्रेस सेम नसेल तर तुम्हाला इथे अंटिकच राहू द्यायचं आहे नंतर आहे आय बिलॉंग टू आता मित्रांनो इथे एक महत्त्वपूर्ण माहिती आहे इथे जर तुम्ही मुंबई ग्रेट मुंबई या या शहरातील असाल किंवा मुंबई यम एम आर या शहरातील किंवा रायगड डिस्ट्रिक्ट शहरातील असाल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जर तुम्ही यापैकी कोणत्याही शहरात नसाल तर तुम्हाला ते ऑर्डर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आहे परमनंट ॲड्रेस आता इथे तुमचा परमनंट आणि कॉर्पोरेट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता नंतर आहे एज्युकेशनल डिटेल आता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती इथे फिलअप करायची आहे यामध्ये सर्वात अगोदर आहे क्वालिफिकेशन डिटेल यामध्ये सर्वात अगोदर आहे एस एस सी म्हणजेच दहावीची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला फिलअप करायची आहे यामध्ये सर्वात अगोदर आहे युनिव्हर्सिटी बोर्ड इथे तुम्हाला तुमची दहावी कोणत्या बोर्डमधून तुम्ही पास झाला ते बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून जर तुम्ही पास झालेला असाल तर तुम्हाला इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड औरंगाबाद पुणे जे काही असेल ते तुम्हाला इथे इंटर करायचं आहे नंतर आहे मंथ इयर ऑफ जॉईनिंग तुम्ही दहावीमध्ये केव्हा ॲडमिशन घेतलं ते मंथ आणि इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच तुम्ही दहावीमध्ये केव्हा ॲडमिशन घेतलं केव्हा ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मंथ इयर ऑफ पासिंग रिझल्ट तसेच तुम्ही दहावीमध्ये कोणत्या महिन्यात व कोणत्या वर्षी पास झाले ते महिना आणि वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे पर्सेंटेज आता इथे तुम्हाला दहावीमध्ये किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज पण तुम्हाला इथे काळजीपूर्वक एंटर करायचं आहे नंतर आहे मोड ऑफ स्टडी आता मोड ऑफ स्टडी इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे रेग्युलर अँड फुल टाईम कंपल्सरी तुम्हाला हाच सिलेक्ट करायचा आहे नंतर आहे एच एस सी एच एस सी म्हणजेच इथे तुम्हाला तुमची बारावीची माहिती सिलेक्ट करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एच एस सी हे सिलेक्ट करायचं आहे एच एस सी सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे डिग्री नेम आता तुम्ही ही बारावी कशामध्ये केलेली आहे कॉमर्स आर्ट सायन्स जे काही एम सी वी सी असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे युनिव्हर्सिटी बोर्ड तसेच इथे तुम्हाला तसेच तुम्हाला इथे तुमची युनिव्हर्सिटी बोर्ड इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या बोर्डमधून तुम्ही बारावी ही आउट केलेली आहे नंतर आहे स्पेशलायझेशन इथे तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन एंटर करायचं आहे असल माहीत तर एंटर करा अन्यथा सोडून द्या नंतर आहे मंथ इयर ऑफ जॉईनिंग तुम्ही बारावीमध्ये केव्हा गेले ते महिना आणि वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तसेच तुम्ही बारावी केव्हा पास झाला ते पण महिना आणि वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला बारावीमध्ये किती पर्सेंटेज पडले ते पण तुम्हाला इथे इंटर करायचे आहे आणि शेवटचा ऑप्शन आहे मोड ऑफ स्टडी इथे तुम्हाला कंपल्सरी रेग्युलर अँड फुल टाईम हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता तीन नंबरचं आहे ग्रॅज्युएशन आता इथे तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पण सिलेक्ट करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या पोस्टनुसार तुम्हाला इथे तुमचं एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे आता मी ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहोत त्यासाठी मला बी कॉम किंवा बी बी ए किंवा ग्रॅज्युएशन विथ इकॉनॉमिक यापैकी कोणती एक डिग्री जर माझ्याकडे असेल तरच तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता तर इथे तुम्हाला तुमची डिग्री सिलेक्ट करायची आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही तुमची डिग्री ही कंप्लीट केलेली आहे तसेच तुम्ही कोणत्या वर्षी डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं होतं कोणत्या वर्षी तुमची डिग्री ही कंप्लीट झाली अशा प्रकारची एड टू झेड माहिती तुम्हाला इथे इंटर करायची आहे तसेच तुम्हाला डिग्रीमध्ये किती पर्सेंटेज पडली याची पण संपूर्ण माहिती इथे इंटर करायची आहे आणि नंतर तुम्हाला रेग्युलर अँड फुल टाईम हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ए टू जेड तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची नंतर आहे ऑदर डिटेल ऑर्धर डिटेलमध्ये यामध्ये सर्वात अगोदर आहे हॅव यू अंडर गॉन अप्रेंटिसशिप बिफोर या अगोदर तुम्ही अप्रेंटिससाठी अप्लाय अप्रेंटसशिपसाठी अप्लाय केलेलं आहे का जर तुम्ही या स या अगोदर अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर अप्लाय केलेलं नसेल तर तुम्हाला इथं नो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आहे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जर इथे येस केलेलं असेल तर तुम्हाला इथे तुमचा अप्रेंटिसशिप नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल आता इथे आपण अगोदर अप्रेंटिसशिप केलेली नाही तर इथे आपण नोकरत आहे नंतर इथे तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे येसवर क्लिक करायचं आहे इथे काय म्हणत आहे यू आर रिक्वायर्ड टू सबमिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग इथे महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल जेव्हा तुमची जॉईनिंग होईल त्यासाठी तेव्हा तुम्हाला तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सबमिट करणे हे आवश्यक आहे ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अगोदर ही माहिती सर्वात अगोदर वाचून घ्या आणि नंतर इथे तुम्हाला टिकमार्क करायचं आहे नंतर आहे हॅव यू कम्प्लीट थ्री इयर आफ्टर ऑप्टेनिंग डिप्लोमा क्वालिफिकेशन तसंच मित्रांनो तुम्ही जर तीन वर्षाचा ऑप्टेनिंग डिप्लोमा क्वालिफिकेशन जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर तुमचा हा डिप्लोमा झालेला नसेल तर तुम्हाला इथे नो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आहे फोटोग्राफ अँड सिग्नेचर चलन कॉफी तर आता शेवटची स्टेप आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुमची फोटो अँड सिग्नेचरही ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचं आहे तर इथे तुम्ही पोहोचू शकता फोटोग्राफ आणि फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला तुमचा फोटो हा सिलेक्ट करून ओपन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेम ॲज इट इज तुम्हाला तुमची सिग्नेचर पण ही अपलोड करायची आहे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चूज फाईल यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर सिलेक्ट करून ओपन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर दोन्ही काळजीपूर्वक इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि नंतरचं शेवटचं ऑप्शन आहे डिक्लेरेशन आता हे तुम्हाला तुमचं संपूर्ण डिक्लेरेशन हे वाचून घ्यायचं आहे नंतर इथे तुम्हाला इथे टिकमार्क करायचं आहे हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतरच इथे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि सगळ्यात खाली इथे तुम्ही पाहू शकता प्लीज कन्फर्म द डिटेल फिल बिफॉर क्लिकिंग द सबमिट फॉर्म बटन देअर फॉर नो चेंजेस विल बी पॉसिबल मित्रांनो इथे एक महत्त्वपूर्ण अजून एक माहिती लक्षात घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला अगोदर चेक करायची आहे संपूर्ण तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का नाही कारण की एकदा जर तुम्ही सबमिट फॉर्म यावर क्लिक केलं तर तुम्हाला हा फॉर्म परत एडिट करता येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक इंटरच करायची आहे जर काही चुकीचं झाले असेल तर तुम्हाला अगोदर ती संपूर्ण माहिती अपडेट करायची नंतरच तुम्हाला फायनल सबमिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर तुमची संपूर्ण माहिती ही चेक करा बरोबर आहे का नाही संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला ते फायनल सबमिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता शेवटचा ऑप्शन आहे कॅप्चर कोड आता इथे काय म्हणलं आहे विच ऑफ द स्मॉलेस्ट नंबर यापैकी या दोन संख्यांपैकी सर्वात स्मॉल नंबर कोणता आहे तर दोनशे अकरा आणि आठशे सत्त्याण्णव यापैकी दोनशे अकरा हा सर्वात स्मॉलेस्ट नंबर आहे तर दोनशे अकरा तुमचा हा क्यू आर कोड असणार आहे हे आन्सर वेगवेगळे येतात तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर सबमिट फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट झालेला इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही शकता यूर ॲप्लिकेशन नंबर हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल हा तुम्हाला इथे नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो तुम्हाला इथे काढून ठेवायचा आहे कारण का फ्युचरमध्ये तुम्हाला कामे पडणार आहे तर इथे तुम्हाला ओके यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड याच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलेलं आहे आवेदनपत्र ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्हाला तुमचा फोटो नंतर इथे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय आहात त्या पोस्टचे संपूर्ण नाव कास्ट कॅटेगरी अशा प्रकारची ए टू झेड माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर खाली इथे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल्स ऑदर डिटेल अशा प्रकारची ए टू झेड माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलवरून किंवा पी सीवरून तुम्ही या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता इथे तुम सगळ्यात खाली इथे तुम्ही पाहू शकता तुमचं डिक्लेरेशन पण इथे दिसून जाईल इथे तुमची सिग्नेचर पण दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता तुम्हाला जर याची प्रिंट आऊट काढायची असेल तर क्लिक हेअर टू प्रिंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ॲप्लिकेशनची प्रिंट ही काढू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करत असताना तुम्हाला जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत